सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाटण नगरपंचायत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली असून पाटण नगरपंचायतीमध्ये विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाने 17 पैकी 15 जागांवरती दणदणीत विजय मिळवलेला आहे। पाटण नगर पंचायतीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रमसिंह पाटणकर गटाची सत्ता ही कायम राहिली असून त्यांनी 17 पैकी 15 जागा जिंकलेल्या आहेत। पारंपरिक विरोधकांच्या भूलथापांना पाटणची जनता बळी पडली नाही, सत्यजित सिंह पाटणकर यांची विजयानंतरची प्रतिक्रिया आहे। पाटण नगर पंचायत निवडणुकीच्या मतमोजणी पूर्ण झाली असून पाटण नगर पंचायतीमध्ये सत्ता कायम राखण्यास राष्ट्रवादी सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाला यश मिळालेले आहे। येथे 17 जागांसाठी 63 उमेदवार रिंगणामध्ये होते। 17 पैकी राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला 15 जागा मिळाल्या तर शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 0, भाजपला 0 अशा जागा मिळालेल्या आहेत। पारंपरिक विरोधकांच्या भूलतापांना पाटण जनता बळी पडली नाही, सत्यजित पाटणकर यांची ही विजयानंतरची प्रतिक्रिया आहे।